1754 साली हिवाळ्यामध्ये तुळाजी आंग्रे यांनी कोकणमध्ये खूप मोठा पराक्रम गाजवला होता. त्यांचा दरारा उभ्या दौलतीमध्ये गाजला होता. अरमर प्रमुख दर्यासागर कान्होजी आंग्रे यांच्या निधनानंतर जरी त्यांच्यामध्ये आपापसातील भाऊबंदकीमुळे आंग्रे दौलतीचे सर एकीकडे व धड एकीकडे केले असले तरी पुन्हा एकदा दौलतीला नव्याने पालवी फुटत होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे रिअल क्राईम व्हिडिओजमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पेशव्यांनी आंग्रेंचे आरमार का बुडवले. मित्रांनो, श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या कारकिर्दीमध्ये कान्होजींच्या पश्चात त्यांचे औरस पुत्र संभाजी आंग्रे व दासीपुत्र माणाजी आंग्रे यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. हा वाद बाजीरावांनी सोडवला आणि या दोन्ही भावांमध्ये वाटणी करून दिली. या वाटणीमुळे आंग्र्यांची दौलत जिवंत राहिली, परंतु त्यांच्यातील विक्षिप्त मने काही स्थिर झाली नाहीत. एकच देहाचे दोन हात एकमेकांवर वार करण्यासाठी सज्ज झाले. हे वैमनस्य सतत धुमसत राहण्यासाठी एक कारण म्हणजे संभाजी आंग्रे यांच्या पराक्रमामुळे पेशवे दरबारी त्यांची जवळीक माणाजींना नेहमीच खटकायची. संभाजी आंग्रे कर्तबगार असल्याने त्यांच्या पुढे माणाजींचे तेज काही पडत नव्हते. पुढे संभाजी आंग्रेंच्या निधनानंतर माणाजी आंग्रेंचा धाकटा भाऊ तुळाजी आंग्रे हा हक्काने सरखेलीचा कारभार चालवू लागला. आंग्रे आणि पेशवे यांच्यातील संबंध खूप चांगले होते अशातला काही भाग नाही, परंतु छत्रपतींच्या राज्याचे प्रमुख असलेल्या पेशव्यांसोबतचे वैर आंग्रेंना परवडणारे नव्हते. पुढे नानासाहेबांना पेशवाईचे अधिकार मिळाल्यानंतर व छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर आंग्रे आणि पेशव्यांमधील वाद विकोपाला गेले. तुळाजीला नामशेष केल्याशिवाय गत्यंतर नाही असे नानासाहेबांनी पक्के केले. पेशवे दरबारी असलेला रामाजी महादेव बिवलकर नावाचा महाधूर्त कारस्थानी व कलिपुरुष वृत्तीचा गृहस्थ नानासाहेबांचा आवडता होता आणि त्याला कोकणची सुभेदारी मिळाल्यापासून नानासाहेब व आंग्रेंमध्ये जास्तच खटके उडू लागले होते. रामाजी हा सुभेदार अतिशय स्वार्थी व अप्रामाणिक होता. रामाजी बिवलकरांची कारस्थाने लक्षात आल्यावर तुळाजींनी त्याचा प्रतिकार करायला सुरुवात केली आणि पेशवे आंग्रेंच्या अग्नीचे चटके बिवलकरांनाही बसण्यास सुरुवात झाली. मित्रांनो, व्रण दिसला की कावळा चोस मारणारच. आंग्रे हे अरबी समुद्राचे आपल्या आरमाराच्या जोरावर सत्ता गाजवणारे दर्यासागर होते. ते इंग्रजांना फिरकू देत नव्हते. तुळाजींनी इंग्रजांचा अतिशय छळ केला होता. आपले व्यापारी वैभव हिंदुस्थानभर पसरवणाऱ्या इंग्रजांना आंग्रेंची अतिशय अडचण झाली होती. तुळाजींनी इंग्रजांना डांबून ठेवले, त्यांची मालमत्ता जप्त केली. आंग्रेंचे सामर्थ्य लक्षात घेता पेशव्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले, परंतु नाकापेक्षा मोती जड झाल्यावर मात्र वाद वाढला. वादाच्या भरात तुळाजींची आरेरावी वाढतच गेली. तुळाजींनी हुजूराच्या नेमणुकीचा ऐवजही दिला नाही. तुळाजींची आरेरावी मोडण्याहूनही अधिक महत्वाची कामे पेशव्यांकडे होती आणि ही आरेरावी मोडण्यासाठी आवश्यक आरमार पेशव्यांकडे नव्हते. पण हे सगळे प्रश्न रामाजीच्या कारस्थानी डोक्याने सोडवले. रामाजीने परस्पर मुंबईकर इंग्रजांशी आंग्र्यांचा नाश करण्याबाबतच्या वाटाघाटी केल्या व त्यांचे सहाय्य घेण्याचे ठरवले. पूर्ण कारस्थान शिजून तयार झाल्यावर पेशव्यांना या कारस्थानात सहभागी करण्यात आले. शत्रूच्या शत्रूला आपला मित्र बनवण्याची योजना पेशव्यांना पटली. तुळाजींचे पारिपत्य करण्याची कामगिरी रामाजी पंतांना देण्यात आली. तिकडून इंग्रजांनीही रामाजीला भरपूर लाज दिली होती. मित्रांनो, उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची साऱ्या जगाचीच रीत आहे. त्याला कोकणातील जावजी गवळी, खंडोजी मानकर वगैरे सरदार कसे अपवाद ठरतील. त्यांनी रामाजी पंत बिवलकरांच्या निशाणाखाली उभे राहणे पसंत केले. इकडे समोरासमोर संग्रामाची तयारी करण्यात आली. तसेच तुळाजींच्या साम्राज्यामध्ये फितुरांचेही सुरुंग लावण्यात आले होते. ही सगळी कामे रामाजी पंतांनी इतक्या शांततेमध्ये केली की या कानाचे त्या कानाला पत्ता लागला नाही. हा हा म्हणता तुळाजीच्या दौलतीमधील गडकोट रामाजी पंतांच्या इशाऱ्यावरून खंडूजी मानकर व जावजी गवळी इत्यादी सरदारांनी आपल्या ताब्यात घेतले. तुळाजीच्या दौलतीवर
चारही बाजूंनी हल्ला चढवण्यात आला होता। महत्त्वाचे किल्ले वगळता सर्व लहान किल्ले पेशव्यांच्या ताब्यात आले होते। सर्व प्रतिस्पर्धी एकाच वेळी एकट्या तुळाजींवर तुटून पडले होते। महत्त्वाचा रत्नागिरी किल्ला जिंकण्यासाठी मात्र इंग्रजांच्या आरमाराची गरज पडणार होती, परंतु पावसाळा जवळ आल्याने इंग्रजांनी आपले आरमार माघारी मुंबईला बोलवले। दरम्यान तुळाजीने पेशव्यांशी नमते घेऊन आपले साम्राज्य वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु बिवलकरांनी मर्मस्थानी घाव घातले। तुळाजींचे सारे किल्ले व ठाणी पेशव्यांनी फंदफितुरीने जिंकली होती। तुळाजी सुवर्णदुर्गावर बुचकळ्यात पडले होते। बिवळकरांच्या करामतीला काय उत्तर द्यावे हे काही सुचत नव्हते। तोच एक सेवक पत्र घेऊन आला। गेल्या 6 महिन्यापासून पेशव्यांना ज्या वाटाघाटीसाठी विनवण्या केल्या होत्या त्याचे ते उत्तर होते, पण हे उत्तर बघून तुळाजींची तळपायाची आग मस्तकाला गेली। पेशव्यांनी इतक्या हलक्या सलक्या गोष्टीमध्ये मन घालणे त्यांच्या प्रतिमेला शोभत नव्हते। त्या पत्रामध्ये पेशव्यांनी नामुष्कीची अट घातली होती। हा वर्मी घाव तुळाजीला खूप झोंबला होता। ही नामुष्कीची अट जर धुडकावून लावली तर रंगाचा बेरंग होणार हे नक्की होते। अनेक प्रयत्न करूनही योग्यरित्या मार्ग काही सापडला नाही। नामुष्कीची अट तुळाजी काही केल्या मान्य करणार नव्हते। शेवटी 11 फेब्रुवारी 1756 रोजी पेशव्यांनी इंग्रजांशी मिळून तुळाजींच्या विजयदुर्गावर हल्ला चढवला। रॉबर्ट क्लाईव्हने विजयदुर्गावर प्रवेश करून मराठ्यांच्या आरमाराचा मोठा खजिना ताब्यात घेतला। या युद्धामध्ये तुळाजी आंग्रेंच्या बाजूने लढणारे 500 हून अधिक मराठा सैन्य मारले गेले होते। तुळाजी आंग्रेंना कैद करून वंदन किल्ल्यावर ठेवण्यात आले। सुमारे 30 वर्षे तुळाजी पेशव्यांच्या कैदेमध्ये होते, ज्या ठिकाणी त्यांचे निधन झाले। ज्यांच्या नावाने शत्रू घाबरायचे त्यांचा वापर मुत्सद्दीपणाने झाला नाही, कारण त्यावेळी बाजीराव पेशवे व शाहू महाराज हयात नव्हते। धन्यवाद। माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन माहितीसाठी पाहत रहा रिअल क्राईम व्हिडिओज। धन्यवाद।